आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बैलहोंगल मधील कॉटन मिलला अचानक आग, आगीत लाखो रुपयांचे कापूस भस्मसात. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील कॉटन मार्केट मध्ये असलेल्या कॉटन मिलला अचानक आग लागून 10,000 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना आज घडली. घटनास्थळी माजी आमदार मेटगुड व नातेवाईकांनी धाव घेत अग्निशामक दल आणि अधिकारी यांना बोलावून आग विझवण्यासाठी खटाटोप केला. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलिसात झाली आहे. महानकार न्यूज साठी बैलहोंगलहून कृष्णा आर्गे.